अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवथाणे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करीत तामदर्डी बंधारा हा जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करावा या आमदार अवथाणेंच्या मागणीची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश दिले होते. तर सदर तामदर्डी बंधाऱ्यास जलसंधारण विभागाकडून तातडीने सुधारित मान्यता देण्यात यावी व निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आज लक्षवेधी उपस्थित करीत केली. यास उत्तर देताना जलसंधारण मंत्री संजय राठोड लवकरात लवकर निधी देऊ असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले आहे. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 8. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मंगळवेढा तालुक्याची ओळख दुर्दैवाने कायम दुष्काळग्रस्त अशीच राहिलेली आहे. याकरताच मंगळवेढा तालुक्यातील मौजे तामदर्डी येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा व्हावा ही आग्रही मागणी सन 2001 पासून होत आहे. सद्यस्थितीत तालुक्यामध्ये भीमा नदीवर सध्या अस्तित्वात असलेल्या माचनूर व कोल्हापूर पद्धतीचा बंधारा वडापूर या दोन्ही बंधाऱ्यामधील अंतर जवळपास 20 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे या दोन्ही बंधाऱ्याच्या मधील गावे नेहमीच पाण्यापासून व सिंचनापासून वंचित आहेत. यात प्रामुख्याने मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी, राठेवाडी, बोराळे, मुंडेवाडी आणि माचनूर या गावाचा समावेश होतो. खरं तर हा बंधारा या अगोदर जलसंपदा विभागाकडे होता, परंतु सदर विभागाने या प्रकरणाची दखल न घेतल्यामुळे मागील 22 वर्षापासून सदरचा प्रस्ताव फक्त कागदावरतीच व मागणीपुरताच मर्यादित राहिला आहे. त्यामुळे मी तात्काळ माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे सदरचा बंधारा जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचे पत्र दिले होते. म्हणून मी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मी केलेली विनंती त्वरित मान्य करून सदरचा बंधारा जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यास जुलै 2023 परवानगी दिली. सदर परवानगी दिल्यानंतर याबाबत सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार होऊन 4 महिने उलटून अद्याप यास निधी प्राप्त झालेला नाही. अध्यक्ष महोदय, या एका बंधाऱ्यामुळे जवळपास 525 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे आणि याचा फायदा आणि याचा लाभ केवळ मंगळवेढा तालुक्यालाच नाही तर दक्षिण तालुका आणि मोळ तालुक्यातील काही गावांना सुद्धा तितकाच होणार आहे. म्हणून अध्यक्ष महाराज, माझ्या व या तालुक्यातील माणसाने अजून किती दिवस दुष्काळाशी झगडत बसायचं, प्रशासनाने म्हणजेच जलसंधारण महामंडळाने शक्य असताना देखील सदर प्रस्तावास निधी उपलब्ध करून देण्याबाबत जी दिरंगाईती केली आहे याला जबाबदार अध्यक्ष महोदय कोण आहे? यामुळे मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की सदर बंधारा बांधण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय मान्यता अधिवेशन संपायच्या अगोदर देऊन त्याला आवश्यक 35 कोटी रुपयाचा निधी देणार काय? अंतिम आठवडा कधी घेणार? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य समाधानजी अवथाणे अतिशय महत्वाचा विषय त्यांनी सभागृहामध्ये मांडलेला आहे लक्षवेधीच्या माध्यमातून. अध्यक्ष महोदय, मंगळवेढा तालुक्यामध्ये भीमा नदीवर मंचनूर व वडापूर या दोन केटीवेअर मधील अंतर जवळपास 20 किलोमीटर असल्यामुळे या गावातील तांदर्डी येथे विषम पाणी टंचाई टाळण्यासाठी नवीन केटीवेअर बांधण्याची त्यांची विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे. पूर्वीचे दोन बंधारे अध्यक्ष महोदय जलसंपदा विभागाने या ठिकाणी बांधलेले आहेत. नवीन बंधारा योजना करण्यासाठी दिनांक 10/7/2023 रोजी खऱ्या अर्थानं मृद व जलसंधारण विभागाकडे
जलसंपदा विभागाने ते वर्ग केलेले आहे. हे खरं आहे सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी अध्यक्ष मोदे मांडलेलं आहे की लाभक्षेत्र जवळपास 525 हेक्टर आणि या बंधाऱ्याला अंदाजे 35 कोटी रुपये खर्च होणार आहे आणि पाणी साठा जवळपास 3 दशलक्ष घनमीटर या ठिकाणी प्रस्तावित आहे. आणि या बंधाऱ्यामुळे अध्यक्ष मोदे अनेक गावे म्हणजे मंगळवेढ्यामधील मोहोळ तालुक्यातील यांना फायदा होणार आहे. अंदाजपत्र बनवण्याचं काम आमच्या विभागाने अध्यक्ष मोदे सुरू केलेलं आहे. उपलब्ध निधीचा प्रस्ताव खऱ्या अर्थाने उपलब्ध निधी आणि त्या निधीनुसार प्रस्ताव मान्यतेसाठी अध्यक्ष मोदे लवकरात लवकर मंत्रिमंडळाकडे आम्ही या ठिकाणी सादर करू आणि या बंधाऱ्याला निर्माण करण्यासाठी सन्माननीय सदस्य आणि त्या परिसराच्या लोकांना दिलासा देऊ. अध्यक्ष मोदे.